नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। तर आरोग्य विभागामधील 49% जागा भरण्यासाठी मुख्यमंत्री यांना पाठवणार पत्र, अशी ही न्यूज आलेली आहे। मित्रांनो, त्या न्यूजविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामधून तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती समजणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता जी घटना घडलेली आहे। रात्री 10 नंतर डॉक्टर नव्हते कक्ष बाहेरून बंद केला। भंडारा जिल्हा रुग्णालय डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांची 317 पदे रिक्त। तर मित्रांनो, ही फक्त भंडारा जिल्ह्यातील गोष्ट नाही आहे, तर सर्व महाराष्ट्रामधील मित्रांनो ही गोष्ट आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या सर्व आरोग्य विभागाच्या जागा रिक्त आहेत। जवळजवळ या ठिकाणी 7 ते 9 महिने झाले, सरकार एकदम मित्रांनो केंडेची कातडी अंगावरती पांघरून झोपलेलं आहे। त्याला कितीही टोचवलं, कितीही काही जरी झालं महाराष्ट्रामध्ये, तरी त्याला जाग येत नाही। आपण मित्रांनो पाहू शकता, एवढा मोठा कोरोना संकट होतं मित्रांनो, ते कोरोना संकट असताना देखील जी 17,000 पदांची भरती करायची होती मेरिट लिस्टद्वारे, ती मेरिट लिस्ट लावली नाही। मित्रांनो, किती कारणं दाखवली, किती राजकारण केलं आणि कितीही मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स सांगितले, मराठा आरक्षणाचं असतील किंवा कुठलेही प्रॉब्लेम्स असतील सांगितले, तरीही मित्रांनो मेरिट लिस्ट लावली नाही। म्हणजे मित्रांनो बघा, या ठिकाणी आज जी घटना घडली मित्रांनो भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त रिक्त जागा भरलेल्या नाही आहेत म्हणून घडली ही घटना। मित्रांनो हे लक्षात घ्या, याच्यामध्ये तेथील डॉक्टरांचा आणि तिथल्या कुठल्याही यांचा या ठिकाणी काहीही संबंध नाही मित्रांनो। फक्त आणि फक्त याला सरकार जबाबदार आहे, कारण की आरोग्य विभागाची जी भरती आहे मित्रांनो ती केलेली नाही आहे। कर्मचारी तिथं कमी होते, फक्त एक नर्स होती मित्रांनो, जिच्यावरती सर्व त्या ठिकाणी त्या कक्षाचा भार होता मित्रांनो। तर या ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर किती ताण आहे आपल्याला यावरून समजतं, आणि रिक्त पदांची भरती करणं किती गरजेचं आहे हे समजतं। आपल्याला मित्रांनो समजून काही नाही आहे, परंतु गव्हर्नमेंटला समजत नाही आहे मित्रांनो। तर या ठिकाणी मित्रांनो याच विषयीची अजून एक न्यूज आलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो मी। आपण या ठिकाणी पाहू शकता, आरोग्य विभागात 49% पदे रिक्त आणि शिक्षण विभागातील 23% पदं भरलीच नाहीत। ही शिक्षण विभाग आणि बाकी विभागाचं तर सोडाच मित्रांनो, आणि महत्त्वाचा विभाग जो असतो तो म्हणजे आरोग्य विभाग, त्यातीलच जर तुम्ही पदं भरत नसाल तर बाकी विभागांची आशा करणं आमच्याकडून चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं। तर बघा या ठिकाणी ही जी न्यूज आहे मित्रांनो, याच्यामध्ये जिल्हा परिषद तेथील पालघर जिल्ह्याचे जे जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे आहेत, त्यांनी स्वतः या ठिकाणी म्हटलंय की आम्हाला पदं भरायची आहेत, तसं तुम्ही या ठिकाणी आम्हाला परमिशन द्या आरोग्य विभागाकडून, आमच्या जिल्ह्यामध्ये एवढी एवढी पदं रिक्त आहेत। मित्रांनो ह्याच जिल्ह्याचे हा प्रश्न नाही आहे, तर असं म्हटलंय याच्यामध्ये की आम्ही पदं भरण्यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही पत्र पाठवलेलं आहे, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे। तर त्याच्या विनंतीनुसार जर मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतला मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य विभाग पदं भरण्यासाठीचा, तर लवकर पदं भरली जातील मित्रांनो। कारण की 49% जागा मित्रांनो ह्या फक्त पालघर जिल्ह्याच्या रिकाम्या असं सांगितलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्रामधले 100% जागा जवळजवळ आरोग्य विभागाच्या रिक्त आहेत। आणि कॅबिनेटमध्ये 50% पदांची भरती होण्याचा निर्णय केव्हाच पास झालेला आहे, परंतु हे सरकार भरती का करत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे फक्त आणि फक्त राजकारण आहे मित्रांनो। या ठिकाणी प्रत्येक वेळेस कुठला ना कुठला एक प्रश्न या ठिकाणी समोर आणला जातो, जसं की मागं पोलीस भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न समोर येतोय, आणि आरोग्य विभागामध्येही तोच प्रश्न कधी कधी समोर आणला जातो, आणि काही वेळेस तर या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार असताना देखील मेरिट लिस्ट लावली जात नाही, फक्त डेट दिल्या जातात, ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की ह्या महिन्यामध्ये फक्त एक्झाम होणार आहे, एक्झामची परीक्षा आम्ही लवकर घेत आहोत। ठीक आहे मित्रांनो, आता जे आपल्याला मागचा अपडेट भेटलेला आहे याच्यामध्ये आरोग्य विभागाकडून, त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की 11 आणि 12 तारखेपर्यंत आमची मीटिंग्स होणार आहेत बिंदू नियमावली आणि वॅकन्सी मॅट्रिक्स तयार करण्यासाठी। तर त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी उशिरा का होईना, परंतु एक्झाम आपली चालू होईल मित्रांनो। कारण की आता जो हा जो इन्सिडेंस घडलेला आहे भंडारा तालुक्यामधील, भंडारा जिल्ह्यामधील, तर त्याच्यानुसार मित्रांनो मुख्यमंत्री साहेब स्वतः या ठिकाणी दौरा करतील, त्याच्यामधून त्यांना लक्षात येईल की का घडली घटना। तर त्या ठिकाणी महत्त्वाचं कारण म्हणजे रिक्त असलेल्या जागा, त्या ठिकाणी असलेले कर्मचारी वर्ग, कमी असलेला कर्मचारी वर्ग। तर त्याच्यातून मित्रांनो एकतर घडेल की लवकरात लवकर आदेश दिले जातील
की रिक्त जागा भरून घ्या म्हणून। तर या ठिकाणी पूर्ण न्यूज मी तुम्हाला मित्रांनो वाचून दाखवत नाही, आपण बघा पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन 6 वर्ष पूर्ण झाले असून जिल्हा परिषद विभागात रिक्त पदे भरली गेलेली नाहीत, त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे। मित्रांनो बघा याच्यानुसार आता जर पालघर जिल्ह्याने मागणी केलेली अजून कॅबिनेटमध्ये 50% पदांची रिक्त पदांची भरती करण्यासाठी मान्यता भेटलेली आहे, जर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यातून मागणी होऊ लागली मित्रांनो रिक्त पद भरण्यासाठी तर सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल। कारण की मित्रांनो जवळजवळ 1 वर्ष कम्प्लीट होत आले ह्या सरकारनं मित्रांनो झाली कम्प्लीट, परंतु अजून एकही भरती या सरकारच्या काळामध्ये झालेली नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो। बाकी प्रत्येक विभागाचे भरती होतात मित्रांनो, जर तुम्ही BJP काळामध्ये मित्रांनो या ठिकाणी 73,000 पदांची मेगा भरती काढलेली होती ती जर कम्प्लीट करू शकत नसाल तुम्ही, तर मग फक्त ही BJP काळामध्ये आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त मेगा भरती फक्त राजकारणासाठीच काढली जाते का, हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी मित्रांनो त्याचं उत्तर भेटत नाही आहे अजून पण। तर ही भरती मित्रांनो आरोग्य विभागाची आहे, ती तर आपली लवकर होईल असं वाटतं मित्रांनो, कारण की याच्यामधून आपल्याला एक पॉझिटिव्हिटी या ठिकाणी भेटलेली आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ होता, कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, थँक्यू।